जालना जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक ती सर्व साधन सामग्री तसेच मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर कमी झालाच पाहिजे असे सक्त निर्देश देत आरटीपीसीआर टेस्टद्वारे तपासण्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढवण्याच्या सूचना राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेत. कोविडच्या संदर्भात आज आम्ही सविस्तर मीटिंग घेतली, ज्यामध्ये प्रामुख्याने डेथ रेट कसा कंट्रोल करता येईल हे बघितलं. आता सगळं जालना जिल्ह्यात आणि शहरात नियंत्रणाखाली आहे. बेड्स मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत, डॉक्टर्स आहेत, औषधोपचार आहेत. आज मी एक महत्त्वाचं दोन लॅबोरेटरीचं उद्घाटन केलं. एक म्हणजे एक FRSS लॅब, FRSS मशीन ज्याला म्हणतो की ज्याच्यातून प्लाझ्मा थेरपीचं एक महत्त्वाचं सेंटर, म्हणजे रक्तातला जो प्लाझ्मा असतो तो प्लाझ्मा अनेकांचा जीवनदान देणारा असतो. एका डोनरपासून दोन रुग्ण बरे होऊ शकतात असे एक महत्त्वाची मशीन आपण विकत घेतली आहे, त्याचं उद्घाटन आज झालं आहे. आणि त्याचबरोबर मला एक सांगायला समाधान आहे की यामध्ये आता डेंग्यू, मलेरिया, कॅन्सर, ब्लड कॅन्सर खास करून किंवा लेप्टोस्पायरोसिस अशासारख्या आजारांचा सुद्धा निदान या मशीनमधून होऊ शकतं. त्याचबरोबर या मशीनच्या माध्यमातून आता प्लाझ्मा डोनेशनचं एक धडक कार्यक्रमसुद्धा आपण चालू करतो आहोत. आज दोन मोठे लाईफ, म्हणजे त्याला म्हणायचं लाईफ केअर अशा स्वरूपाचे दोन ॲडव्हान्स मोठे ॲम्ब्युलन्सेस आपण आपल्या जिल्ह्याच्या सेवेमध्ये आज दिलेले आहेत, त्याचंही उद्घाटन आज झालं. 22-22 लाख रुपयाच्या एक एक ॲम्ब्युलन्सेस आहेत आणि त्याची सेवा आजपासून सुरू होईल. आणि मला असं वाटतं की एक मोबाईल ॲप ॲम्ब्युलन्स तीसुद्धा आपली जिल्ह्यासाठी आम्ही नवीन मंजूर करून घेतलेली आहे, त्यामुळे मोबाईल ॲम्ब्युलन्स आणि दोन मोठ्या ॲडव्हान्स लाईफ केअर ॲम्ब्युलन्सेस ह्या सगळ्या दिलेल्या आहेत. मला वाटतं की या सगळ्या माध्यमातून आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही आज महत्त्वाची आवश्यकता असते त्याची काळजी आपण या ठिकाणी निश्चित प्रकारे घेत आहोत. दुसरा महत्त्वाचा विषय की आजच्या मीटिंगमध्ये डेथ ऑडिट झालेच पाहिजे, हा एक दंडक आम्ही त्या ठिकाणी लावलेला आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रचंड वाढवण्याचं काम DHOला सांगितलेलं आहे. दररोज आपल्या टेस्टिंगमध्ये 800 टेस्ट दररोज झाल्या पाहिजेत, त्याच्यापेक्षा एकही टेस्ट कमी होता कामा नये हेही त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर आम्ही नियंत्रण ठेवू नये आणि सध्या स्थितीसुद्धा नियंत्रणाखाली आहे. काल परवा मी घनसावंगी, आंबड, मंठा, परतूर आणि आपल्या बदनापूर सगळ्यांचे दौरे केले. त्याच्यामध्ये जवळजवळ 6,10,000 हेक्टर एकूण जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रापैकी, म्हणजे खरीफचं, त्यापैकी जवळजवळ 4.5 लाख हेक्टर क्षेत्र हे बाधित त्या ठिकाणी आपण सर्वेमधून आलेला असल्या कारणाने आपण तो रिपोर्ट तसा पाठवलेला आहे. सरसकट पंचनाम्याच्या आधारावरच हा सगळा रिपोर्ट पाठवण्यात आलेला आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या माध्यमातून जी काही शासनाची NDRFकडूनची जी मदत मिळणार आहे ती मिळून देण्याच्या दृष्टिकोनातून काम होईल. विम्याच्या संदर्भात सुद्धा मोठ्या पद्धतीनं विमा लोकांपर्यंत त्याचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे. आजच्या बैठकीत महत्त्वाचा असाही विषय झाला की लंपी पॉक्स नावाचा एक आजार जो व्हायरल आहे, जसा कोरोना COVID-19 व्हायरल एकमेकांपासून होतो तसं जनावरांना एकमेकांपासून होतो किंवा कडव्यापासूनसुद्धा होतो, एकमेकाच्या कडबा खाल्ल्यानेसुद्धा होतो, असा लंपी पॉक्स नावाचा जो आजार आहे तो जिथे जिथे हॉटस्पॉट्स निर्माण झालेले आहेत त्या ठिकाणी अँटीव्हायरल डोसेस, वॅक्सिन हे खरेदी करून DPDCतून जिल्हाभरात जिथं जिथं झालेलं आहे ते देण्याची व्यवस्था त्वरेने करावी अशा कलेक्टरला आणि कांबळे जे आपले पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद आहेत त्यांना सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं की ह्याच्या बाबतीत त्वरेने आपण कारवाई करत आहोत.